रेवास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे इन्स्टंट अप्पे, रव्याचे इन्स्टंट अप्पे. चला तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि ते बनवायचे कसे. इन्स्टंट रवा अप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, दही आणि दोन वाटी रवा, त्याला एक वाटी दही असं त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तिखट, मोहरी, मीठ आणि कोथिंबीर. तर आता हे कसं मिश्रण तयार करायचं ते मी सांगते. आणि इनो टाकायचं आपल्याला. मी दोन वाटी रवा घेतलेला. मिक्स करायचं, थोडं आपण पाणी घालूया याच्यात. ते आता आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया. आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. या प्रकारे पाणी घालून आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे. याच्यावर तडका करून टाकणार आहे. बघूया, छोटं बाउल इथे गरम करायला ठेवलंय. कढई छोटी, तडका पॅन आपला, तेल घालून छोटं तेल घालून आपण त्यात तेल छान गरम झालं की कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण थोडा ऍड करू शकता. थोडा कढीपत्ता पण घालून घेऊया. छान तळतळ चिरलेला बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊया. टोमॅटो छान बारीक कापून घ्यायचे. मिरची, कोथिंबीर, तुम्ही हवा असल्यास चाट मसाला पण टाकू शकता. आणि हे तिखट टाकून द्यायचं. याला छान मिक्स करूया. मुलांच्या टिफिनला द्यायला पण एकदम इझीच आहे, क्विक बनतो. छान मिक्स करून घेतलं. खूप पातळ पण नको, खूप घट्ट पण नको, असं व्हायला हवं आपलं मिश्रण. त्यात आपण आता इनो घालून घेऊया. तुम्ही खायचा सोळा असेल तर खायचा सोळा पण टाकू शकता. इथे इनो ऍड करणार आहे. हे टाकल्यामुळे आपलं छान फुलेल तो अप्पे. छान आपले मऊ आणि लुसलुशीत आणि रवा असल्यामुळे क्रंची पण होत. छान असं मिक्स करून घ्यायचं. चला तर आता आपण याचे अप्पे बनवायला घेऊया. मी अप्प्याचं पॅन, अप्पे पात्र इथे गरम करायला ठेवलं आहे. छान गरम द्यायचं. तेल लावून थोडं थोडं तेल घालायचं. छान ग्रीस करून घ्यायचं. बाजूने इथे लागलं पाहिजे म्हणजे आपलं अप्पे त्याला चिकटणार नाही. छान गरम झालं लागलं काय. अशा प्रकारे आपले त्यात मिश्रण घालून झालं आहे. आपण त्याला मंद आचेवरच ठेवायचं आहे. छान हातून शिजायला हवा म्हणून आणि झाकून देऊया. 5-1 मिनिटांनी आपण ना परतवून घेऊया. आता हे होत आलेत, आपण पलटवून घेऊया.
हे बघा छान फुललेले आपले अप्पे. आता आपण याला परतवून घेऊया. एक साइड क्रिस्पी झालेले हे आपण या साइडला छान करून घेऊया. अशा प्रकारे केले ना तुम्ही तर छान फुलतात. पण आपले परतवून झालेले आहे. आता थोडं आपण खवसलं तेल टाकूया. इकडून मग क्रंची होतात ते. थोडं तेल टाकू, किंचित असं टाकायचं. कमी तेलाचा वापर होतो त्याच्यामुळे हेल्दी पण आहे. या साईडने पण बघा कशी क्रिस्पी होत आहे, बघू शकता. 5 मिनिट इकडनं पण छान होऊ द्यायचे आपल्याला. आता ते टप्पे बनवून तयार आहे. आपण आता त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता किती बॉन्स होत आहेत, छान असे फुटले पण आणि क्रंची पण झालेले. आणि आता काढून घेऊ प्लेटमध्ये. अशा प्रकारे आपले इन्स्टंट रवा अप्पे बनून तयार आहे. नक्की बनवून बघा. आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.